नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 22 जानेवारी 2024 आजचा दिवस भारतीयांच्या दृष्टीनं, हिंदू धर्मीयांच्या दृष्टीनं एक विशेष दिवस होता. गेले कित्येक वर्ष ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहिली जात होती, तो दिवस म्हणजे आजचा राम जन्मभूमी अयोध्येतील. आज ज्या पद्धतीनं रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण झालं, तो हा दिवस. या श्रीराम मंदिराच्या उभारणीला खूप मोठा इतिहास आहे, राजकीय वाद आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे रंग आहेत, पण आपण त्या सगळ्यात न पडता आपण राम जन्मभूमीच्या इतिहासाकडं आणि त्याचबरोबर रामायणाकडं हिंदू धर्मीय म्हणून कसं बघतो याविषयी आज बोलणार आहोत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये अत्यंत धूसर अशी सीमारेषा असते. दुसरीकडं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, पण म्हणून श्रद्धेचा अतिरेक करून चालणार नाही किंवा अंधश्रद्धेचाही अतिरेक करून चालणार नाही आणि त्याच वेळेला या दोन्ही गोष्टींना आम्ही जुमानणार नाही असं सुद्धा म्हणून चालणार नाही. कारण श्रद्धा आहे म्हणूनच मला वाटतं हे सगळं जग सुरू आहे. कुणाबद्दल तरी आत्मीयता, आदर, विश्वास, निष्ठा आहे म्हणून या जगातला चांगुलपणा टिकून आहे. आणि अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय, तर कुणाचा तरी अतिरेकातून कुणाचं तरी नुकसान करणं म्हणजे सुद्धा अंधश्रद्धा आहे. आणि म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा ओळखून जर माणसानं जीवन व्यतीत केलं आणि आपला जो काही भारतीय संस्कृती, इतिहास, प्राचीन परंपरा यांचा जो काही इतिहास आहे या सगळ्याकडं जाणतेपणानं, सजगपणानं, डोळसपणानं बघितलं तर मला वाटतं आपलं जीवन अधिक सुखकर होईल. आज रामायण आणि राम मंदिर या विषयावरती बोलण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये मी दोघांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो मंदिर आणि मूर्ती अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकरांचं. त्याचबरोबर आजच्या चर्चेमध्ये सहभागी दुसरे वक्ते आहेत, हिंदू जनजागरण समितीचे किरण दुसे. दोघांचंही स्वागत आहे. विषय खूप मोठा आहे, खूप व्हास्ट आहे, खूप गहन आहे, पण मला आपल्याला जे काही मूलभूत प्रश्न पडतात त्याबद्दल बोलायचे. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचे तुम्हाला ॲडव्होकेट मालेकर, आपण असं म्हणतो की हिंदू धर्मशास्त्रामध्ये चार युगं सांगितलेली आहेत, सत्य, त्रेता, द्वापार आणि सध्याचं कलियुग. युग म्हणजे काय? साधारणपणे 5000 वर्षांचं एक युग आपण म्हणतो आणि त्रेता युगामध्ये रामायण घडलं असं आपण म्हणतो, द्वापार युगामध्ये महाभारत घडलं. तर मुळात एक 5000 वर्षांचं जे काही युग आहे ह्या युगाची समाप्ती कशी होते, म्हणजे खरोखर प्रलय येतो, संपूर्ण पृथ्वीचा विनाश होतो आणि पुन्हा नव्यानं सुरुवात होते, हे खरं आहे का? खरं तर जर ह्याच्यामध्ये दोन भाग पडतील, एक तर आपण आपल्या परंपरेनं जर संकल्पना युगांची बघितली तर कलीची कालगणना ही 4,32,000 वर्षांची म्हणजे सध्याचं काल, आणि त्याच्यानंतर म्हणजे ही पुढं जसं जसं युग जाईल म्हणजे मागे येऊ आपण, द्वापार कलीपेक्षा दुप्पट, त्याच्यापेक्षा दुप्पट त्रेता आणि त्याच्यापेक्षा दुप्पट सत्य, अशा प्रकारे हे युगांची गणना आहे. त्याप्रमाणे जर बघितलं तर सत्ययुगामध्ये पहिले अगदी परशुरामापर्यंतचे अवतार, त्यानंतर त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा, द्वापार युगामध्ये महाभारत अर्थात भगवान श्रीकृष्णांचा, आणि त्यानंतर कली. अशी संकल्पना आपली युगांची आहे. प्रत्येक युगानंतर प्रलय नाही, ही एक चौकडी पूर्ण झाली की प्रलय अशी एक संकल्पना आहे. पण म्हणजे चार युग पूर्ण झाल्यानंतर प्रलय अशी एक संकल्पना आहे. आणि आपण ज्यावेळेला एखाद्या पूजेचा संकल्प करतो त्यावेळेला आपण अगदी विस्तृत संकल्प आहे, म्हणजे आता प्राणप्रतिष्ठेचा पण मुहूर्त ज्यावेळेला, ज्यावेळेला संकल्पाचा विषय आला तर संकल्प आपण सुरू करतानाच मुळात भारतीय परंपरेत इतका आगाध आहे की श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य, मग त्याच्यामध्ये अद्य ब्रह्मणो म्हणजे या ब्रह्माच्या द्वितीय परार्धात, म्हणजे त्या ब्रह्माच्या उत्तर आयुष्यात द्वितीय परार्धे, मग त्यातला श्वेतवाराह कल्प, म्हणजे ही कल्पांची युगांची गणना प्रचंड मोठी आहे. म्हणजे त्याचं गणिती स्पष्टीकरणही उपलब्ध आहे, पण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून ही चार युग आणि त्या चार युगांची पुन्हा पुन्हा फिरणारी चक्र, म्हणून आपण विठोबाला ज्यावेळा आरतीत म्हणतो की युगे 28, म्हणजे ही चार युगांची चौकडी 7 वेळा फिरल्यानंतर जी युग झाली ती 28 युग. बापरे. म्हणजे त्यातल्या सोप्या शब्दात त्रेतायुगामध्ये रामायण घडलं, द्वापारात श्रीकृष्ण आणि त्यानंतर कली. म्हणजे अगदी गुरुचरित्रातल्या एका संकल्पा संदर्भाप्रमाणे सांगायचं झालं तर मत्स्यावतारापासून कल्की अवतारापर्यंतचं भगवंताचं अवतार चक्र पूर्ण झालं की एका युगाची म्हणजे एक प्रलय येईल अशी. पण मग आता जसं आपण म्हणतोय की त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, तो अवतार भगवान विष्णूंचाच आहे. हो. त्यानंतर द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण, तोही विष्णूंचाच अवतार. मग कलियुगामध्ये विष्णूंचा अवतार कुठला?
कलियुगामध्ये सांगितला गेलेला भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे त्याच्यामध्ये कलियुग दोन अवतार सांगितले गेलेत, म्हणजे बौद्ध अवतार हा कलीतला. आता बौद्ध अवताराच्या बद्दल अनेक ठिकाणी मतभेद आहेत की बौद्ध हा कलीचा अवतार मानायचा किंवा नाही. तर काही ठिकाणी आता जयदेव वगैरे जिगीत गोविंद लिहिणाऱ्या लेखक आहे प्रख्यात बंगालमध्ये, तर ते भगवान बलरामालाच नवा अवतार मानतात आणि कल्कीला दहावा. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अवतार परंपरेत जर बघितलं तर काही ठिकाणी विठ्ठलाला नवा अवतार म्हणून स्वीकारलेलं बघायला मिळतं. तर नववा आणि दहावा हे दोन कलीतले अवतार. त्यातला कल्की अवतार ज्या वेळेला होईल त्यावेळेला तो असं म्हणतात की तो घोड्यावरती स्वार होऊन पुन्हा शत्रुसंहार करेल आणि मग धर्मस्थापना करेल, असं कल्की अवताराचं वर्णन आहे. पण कल्की अवताराच्या मूर्ती जरी घडत असल्या तर त्याची मंदिरं स्वतंत्रपणानं कुठं बांधली जात नाहीत, कारण तो अजूनही घडलेला नाही. पण उरलेल्या या नव अवतारांची मात्र स्वतंत्र मंदिर आपल्याला बघायला मिळतात. अयोध्येतील राम मंदिराचा वाद अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. कित्येक वर्ष हा वाद भिजत होता. त्याच्यातून भारतीय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक घटना घडल्या. काही कटू घडल्या, काही वाईट घडल्या, काही चांगल्या घडल्या. पण या सगळ्यानंतर 2.5 वर्षापूर्वी साधारणपणे सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आज या मंदिराचं लोकार्पणही झालं. या निमित्तानं गेले 2 ते 2.5 महिने संपूर्ण भारतामध्ये हिंदू धर्मियांमध्ये प्रचंड उत्साह होता, मांगल्याचं वातावरण होतं, म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं आपण अवघं वातावरण राममय झालं असं म्हणू अशी परिस्थिती होती. कोल्हापुरात सुद्धा गेले 4-5 दिवस ज्या पद्धतीनं अनेक कार्यक्रमांची मांदियाई होती ते बघितल्यानंतर या राम जन्मभूमीबद्दल किती लोक मनापासून त्याच्याशी जोडले गेलेले होते किंवा लोकांची किती श्रद्धा आहे, प्रभू रामचंद्रांवरती किती भक्ती आहे याचं प्रत्यंतर आलेलं आहे. किरण दुसरे साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की हिंदू जनजागरण समिती सातत्यानं हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत असते. प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल असंही म्हटलं जातं की केवळ रामायण म्हणजे केवळ एक महाकाव्य आहे आणि रामायण हे एक मिथक आहे. तुम्ही याबद्दल काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया काय? म्हणजे आता आपण पाहत आहोत की सगळीकडे देश हा राममय झालेला आहे आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये किंबहुना यापूर्वीसुद्धा सातत्याने आपल्या देशामध्ये अशी काही मंडळी कार्यरत आहे की जी रामाच्या अस्तित्वावरसुद्धा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांचं वक्तव्य असं होतं की राम हा काल्पनिक पात्र होता, रामायणाबद्दल अनेक शंका ते समाजामध्ये उपस्थित करत असतात. तर आपल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की रामायण हे केवळ एक काल्पनिक पात्र किंवा काल्पनिक काव्य नसून ते प्रत्यक्षात घडलेल्या जीवनामध्ये ज्या रामाचं जीवन असेल, सीतामातेचं जीवन असेल, त्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्या या पृथ्वीवर किंवा भारतामध्ये घालवलं आहे आणि याचे अनेक दाखले आपल्याला देशामध्ये पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांचं अस्तित्व हे सिद्ध होतं. त्याचबरोबर नासाने जी अमेरिकेची एक संस्था आहे त्यांनी सुद्धा रामाने बांधलेल्या रामसेतूचे दाखले दिल्याचे अनेक पुरावे खगोलशास्त्रातील संशोधन संस्था आहे. तर या पद्धतीने जर विचार केला तर प्रभू श्री रामचंद्र किंवा रामायण यांना काल्पनिक म्हणणं हे पूर्णतः चुकीचं आहे अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी सांगावीशी वाटते. त्याचबरोबर आज ही जी सर्व मंडळी आहे त्यांच्यातलंच रामाबद्दलचं वक्तव्य काल परवा आपण ऐकलं की प्रभू श्री राम हे मांसाहारी होते. नाही, खरं तर आपल्याला त्या वादात अजिबात जायचं नाहीये. पण राम मंदिराची उभारणी किंवा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त यावरून सुद्धा आपल्या देशामध्ये इतकं राजकारण झालेलं आहे आणि मग मुद्दाम काही राजकीय मंडळी वादग्रस्त विधान करतात. सगळ्यांनी ही एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे की भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडतंय की एखादे पंतप्रधान संपूर्ण देशवासियांना आवाहन करतात आणि त्याचं पालन संपूर्ण देश करतो. म्हणजे राम मंदिराची उभारणी हा धार्मिक, सांस्कृतिक आपल्या परंपरेतला कार्यक्रम आहे हे आपण मान्य करत असतानाच काही मंडळी मात्र त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, हे खरं आपल्या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. यामध्ये एक टप्पा आपण पुढे गेल्याचं असं म्हणू शकतो की जी लोक आजपर्यंत राम काल्पनिक होता किंवा मानत नव्हते की राम होता की नव्हता, ते आज किमान हे मानायला त्यांनी सुरुवात केली की राम होता. मग तो शाकाहारी की मांसाहारी हा नंतरचा भाग. बरोबर. तर हा रामाचा आणि आपल्या रामभक्तांचा एक विजय म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. मला असं वाटतं की राम होता नव्हता, राम काल्पनिक ह्याच्याही पेक्षा सुद्धा समग्र भारतीयांचं, म्हणजे मी समग्र अशासाठी म्हणतोय की फक्त एका भाषेत संस्कृतात वाल्मिकी रामायण असं नाही,
जवळपास म्हणजे ज्या लोकांनी रामायण सागरांची मालिका बघितली तर त्यांनी जर नुसती त्याची पहिली जी आपण टायटल सॉंग म्हणतो ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये लक्षात येईल 57 ते 58 प्रकारची रामायण त्यांनी संदर्भाला घेतली. मग कंब रामायण असेल, जैन रामायण असेल, त्यानंतर आपलं मराठीतलं भावार्थ रामायण असेल, श्रीधर स्वामींचा रामविजय असेल, या सगळ्याही पार जाऊन राम हा भारतीय संस्कृतीत इतका भिनलेला आहे की आपण पहाटेच्या प्रहलाला लांब प्रहर म्हणतो अगदी, आणि एखादा माणूस गेला तर त्यानं राम म्हणला असं म्हणतो, आणि जर एखादा माणूस भेटल्यानंतर त्याला नमस्कार करण्यासाठी राम राम पण म्हणतो, राम राम म्हणतो. म्हणजे हा राम इतका आपल्या हाडीमाशी भिनलेला आहे की सर्वसामान्य भारतीयाला रामाच्या अस्तित्वावरती शंका उपस्थित करणं हे त्याच्या डोक्यात येणारीच गोष्ट नाही. कारण राम हा आपल्या एकतर श्रद्धेचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की इतर एक सगळ्यात एक रामाच्या उपासनेत आणि इतर देवतांच्या उपासनेत एक फरक आहे की सगळ्या देवतांची उपासना काही ना काही सगुण कारणासाठी म्हणजे सकाम कारणासाठी केली जाते. म्हणजे अगदी गणपती असला तरी तो नवसाचा असतो, पण नवसाचा राम तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. बरोबर. त्याचं कारण असं आहे की रामाची उपासना हीच मुळात भारतीय संस्कृतीतल्या तत्वज्ञानाचा एक अत्युच्च आविष्कार आहे असं मला वाटतं. कारण जे आपण मागतो त्याच्या पलीकडे जाऊन एक आत्मिक समाधान मिळवण्याची जागा म्हणजे राम आहे. आणि त्यामुळे राम, लक्ष्मण, जानकी आणि त्यांच्याबरोबर असलेला हनुमान, हनुमंताची आपण शौर्यासाठी बलासाठी उपासना करतो पण त्याच्याही पुढे त्याची रामभक्ती आपण मागतो. निष्ठा कशी असावी, भक्ती कशी असावी, समर्पण भावना कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मारुती राया. आणि त्याच्याही बरोबर म्हणजे रामायणाच्या बाबतीत आपण जर बघायला गेलो तर रामायण आणि महाभारत यांची कायमच तुलना होते. तर रामाच्या बाबतीतलं वर्णन अयोध्या कांडात ज्या वेळेला रामाचा यौराज्याभिषेक का करावा हे करण्यासाठी म्हणजे राम काय योग्य हे सांगताना जे ऋषीमुनींनी दशरथाला रामाचे चांगले गुण सांगितलेत तर त्याच्यामध्ये त्यांनी ते इतके सुंदर गुण सांगतात की केलेला एखादा उपकार सुद्धा जो आठवणीत ठेवतो आणि अनंत अपराधांची क्षमा करण्याचा जो सामर्थ्य ठेवतो तो राम आहे. बरोबर. म्हणजे राजासाठी जे उत्तम आहे, आणि थोडक्यात रामायण ही म्हणजे बऱ्याच वेळेला उत्तर रामचरित किंवा ह्या सगळ्यावरचे जे आक्षेप आहेत तर त्याच्यामध्ये एक छान प्रश्न हे आहे की रामायण ही गोष्ट मुळात राम सीता या पतीपत्नीची नाही आहे, ती रघुकुळाची गोष्ट आहे, एका राजाची गोष्ट आहे, एका राजानं आपल्या प्रजेसाठी काय करावं ह्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये मुळातच तुलसीदासांचे प्रसिद्ध वाक्य आहे, रघुकुल रीत सदाचली आई, प्राण जाय पर वचन न जाई. म्हणजे एखाद्या वेळेला जीव द्यावा लागेल तरी चालेल, पण स्वतःच्या शब्दावरून मागं फिरायचं नाही ही जी रघुकुळाची रीत आहे ती पाळण्यासाठी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत म्हणजे वैयक्तिक आयुष्य तरी यांची बघितली, काव्य म्हणून जरी बाजू बघितलं याच्याकडं, तर या सगळ्यांच्या आयुष्याची परवड आहे. म्हणजे अगदी रामचंद्रांच्या सुद्धा कारण संसारी आयुष्य नाही, म्हणजे भगवंताचा अवतार असून सुद्धा त्यांना 14.5 वर्ष वनवासात जावं लागलं. म्हणजेच जे तुमच्या जन्मीचे भोग आहेत ते भोग तुम्हाला भोगावे लागतात आणि त्याला सामोरं जावं लागतं, धैर्यानं सामोरं जावं लागतं, आणि ते करत असताना सुद्धा आपल्यातील सज्जनता विसरून चालता चालणार नाही ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामायण. म्हणून मला असं वाटतं की रामायण म्हणजे आदर्शवादाचं, उत्तम जगण्याचं, आदर्श नीतीमूल्यांचं याचं प्रतीक म्हणजे काय तर रामायण. म्हणजे महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत पण त्याच ठिकाणी षड रिपूंचा पण भरपूर आपल्याला आविष्कार बघायला मिळतो वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून. पण रामायणामध्ये जरी षड रिपू असले तरी सुद्धा एक पत्नी, एक व्रत किंवा दिलेला शब्द जागणारा अशा पद्धतीचे श्रीराम, त्यांचे बंधू लक्ष्मण, इकडे राम जेव्हा वनवासात गेले तरी सुद्धा त्यांच्या पादुका या राजसिंहासनावरती ठेवून त्यांच्या आदेशानुसार कारभार चालवतो अशी भावना बाळगणारा भरत. म्हणजे एकूणच जे जे चांगलं आहे, उदात्त आहे, सुंदर आहे, ते सगळं अनुकरणीय आहे, हे सगळं आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतं. मगाशी मालेकर सरांनी जे विषय सांगितला त्याच्यामध्ये अजून एक असं जोडावं असं वाटतं की आज एवढ्या वर्षांचा कालावधी लोटला तरी सुद्धा प्रत्येक हिंदू जनमानसाच्या मनात किंवा सनातन धर्मीयांच्या मनात राम हा तितकाच आदर्श आहे. याचं कारण असं की प्रभू श्रीराम हे अवतार असून सुद्धा, सातवे अवतार असून सुद्धा त्यांनी मनुष्याच्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीत. त्यांच्या एकंदरीत जीवनामध्ये आपण त्यांचं एक विशेषण सातत्याने लावतो की मर्यादा पुरुषोत्तम. त्याचं कारण असं की प्रभू श्रीराम त्यांना जर असं वाटलं असतं तर ते एका क्षणात रामसेतू निर्माण करू शकले असते, त्यांना जर वाटलं असतं तर ते एका क्षणात रावणाचा वध करू शकले असते, पण आपल्या मनुष्य जन्माच्या मर्यादा सांभाळून अगदी अयोध्येपासून तर लंकेपर्यंतचा प्रवास किंवा वानरांचं केलेलं त्यांनी संघटन, त्याच्यातून सीतामातेची केलेली सुटका, या सर्व गोष्टींचा सारासार आपण विचार केला
तर मनुष्य जीवनामध्ये मनुष्याच्या मर्यादा पाळून एक आदर्श जीवन जगलं जाऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण प्रभू श्रीरामांनी आपल्या पुढे घालून दिलेलं आहे. आणि त्यामुळे थोडासा तुलनात्मक विचार तसं बघितलं तर त्या त्याच ठिकाणी तेथे महाकाव्य किंवा महाभारत रामायण हे योग्यच आहे. पण तुलनात्मक विचार केला तर भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या अवतार काळात अनेक लीला केलेल्या आहेत. प्रसंगी त्यांनी आपलं पूर्णावतारी रूप सुद्धा दाखवलेलं आहे. तर सर्वसामान्यांना हे सगळं जमण्यासारखं नाही आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य हिंदू समाज हा रामायणाकडे त्या दृष्टिकोनातून बघतो की माझ्या जीवनामध्ये एक आदर्श पुत्र कसा असायला हवा, आदर्श बंधू कसा असायला हवा किंवा आदर्श पती म्हणून काय कर्तव्य पार पाडायला पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन जसं सरांनी सांगितलं आदर्श राजा म्हणून कशा पद्धतीने प्रजेशी वागलं पाहिजे याची उत्तम उदाहरणं अगदी कृतीतून प्रभू श्रीरामचंद्रांनी रामायणामध्ये दाखवलेली आहेत. म्हणून आज सुद्धा रामायण आपल्यासाठी सर्वांसाठी तेवढंच मार्गदर्शक आहे. म्हणजे रामायण आणि महाभारताच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर एका वाक्यात सांगायचं तर कसं वागावं याचा वस्तुपाठ म्हणजे रामायण आणि माणूस कसा वागतो याचा वस्तुपाठ म्हणजे महाभारत. अगदी खरं. म्हणजे रामायणात बघा राम मध्यवर्ती पात्र आहे त्यामुळे तो पूर्ण मर्यादा सांभाळून आहे. पण महाभारतामध्ये श्रीकृष्ण फक्त एक मार्गदर्शक म्हणून उभा आहे. तिथं द्रौपदी सुद्धा चुकते, धृतराष्ट्र तर चुकतोच आहे, दुर्योधनही चुकतोय, अगदी युधिष्ठिरही चुकतोय. म्हणजे साक्षात धर्माचा अवतार मानला जातो. म्हणजे माणूस कसा वागतो हे महाभारतात समजतं आणि त्यानं कसं वागलं पाहिजे हे रामायणात समजतं. समस्या दोन्हीतली सारखीच आहे, राज्याचं देणं घेणं आहे. जे ज्या वचनासाठी दशरथानं म्हणजे कैकईला वचन दिलं, रामचंद्राला वनवास आला, तोच भाग महाभारतात आहे की धृतराष्ट्र पंडूची मुलं मोठी होईपर्यंत राज्याचा जबाबदार होता, पंडूच्या मुलांकडे ते राज्य देणं होतं, पण तो आपल्या वचनाला विसरला आणि जे घडलं ते महाभारत. बरोबर. आणि जिथं आपलं वचन स्मरून दशरथानं पुढे कृती केली तिथं घडलं ते रामायण. पण रामायणाचा विचार करत असताना एकीकडे प्रभू श्रीराम हे विष्णूचे अवतार आणि दुसरीकडे भगवान शिवशंकरांचा निस्सीम भक्त म्हणजे रावण, तरी सुद्धा म्हणजे दोन्ही तशी म्हटलं तर ही महान पात्र आहेत, महान व्यक्तिमत्व आहेत. रावणामधले दोष जे आहेत हे दोष जर वगळले तर रावण सुद्धा एक प्रचंड प्रकांड असा बुद्धिमान असा तेजस्वी माणूस होता. त्याच्यामध्ये दोष होते परंतु त्याच वेळेला रावण हा सुद्धा भक्तच होता प्रभू शंकरांचा. तर मग या दोन पात्रांकडे तुम्ही कसं बघता? हा एक खूप चांगला खरं तर प्रश्न आहे. कारण महाभारत आणि रामायण किंवा ह्याच्या बाबतीमध्ये उत्तर काळात जे काही अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या तर विशेषतः अलीकडच्या काळामध्ये, मग त्यातलं एखादं दुर्लक्षित पात्र घ्यायचं आणि त्या पात्रावरती कसा अन्याय झालाय किंवा एखादा खलनायक घ्यायचा आणि त्याची उजळ बाजू दाखवायची, तर आपल्या पुराणकथा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये एक आहे मगाशी जसं म्हणा तसं आदर्श. रावणाचे सुद्धा चांगले गुण आहेत, रावणही संगीतज्ञ आहे, पुन्हा वेदांचा वेत्ता आहे, दशग्रंथी आहे. हे सगळे गुण असले तरी त्याच्या एका दोषामुळे त्याचे सगळे गुण मातीमुळे ठरतात आणि तो म्हणजे त्याचा अहंकार. म्हणजे हे याच अवतारात असं नाही, अगदी परशुराम अवतारामध्ये कार्तवीर्य सहस्र अर्जुन हा दत्त महाराजांचा प्रचंड भक्त आहे. म्हणजे अजूनही म्हणजे थोरल्या स्वामींनी केलेल्या स्तोत्रामध्ये यात शिष्य स्मरणात सद्यो गतनष्टादी लभ्यते म्हणून दत्त महाराजांची स्तुती आहे. म्हणजे ज्याच्या शिष्याचं स्मरण केल्यानंतर हरवलेल्या वस्तू मिळतात असा दत्तात्रयांचं वर्णन आहे. म्हणजे सहस्रार्जुनाची ही ताकद आहे. तो कशामुळे गेला तर त्याच्या मोहामुळे. तेच इथं रामायणामध्ये रावणाचा प्रचंड त्याला आपण जर रामायणातला सगळा प्रसंग बघितला रावणाचा उन्मत्तपणा त्याला नडला, एक प्रकारे स्त्री लंपटपणा त्याला नडलेला आहे. म्हणजे त्याच्या शक्तीच्या जोरावरती रावणानं आपल्या मुला सावत्र भाऊ असलेल्या कुबेराच्या मुलाच्या पत्नीचं त्यानं अपहरण करायचा प्रयत्न केला. म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे, मी कुणालाही जुमानत नाही असं म्हणून त्यानं जे अहंकारानं केलेली कृत्य आहेत त्याची फळं म्हणून त्याला ती काय म्हणायचं त्याला तो वध भोगावा लागला. पण याचा अर्थ हा नव्हे की रावणाची अगदी उजळ बाजूच आपण डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. एकच याच्यातला बोध आहे, माणसातला एखादा दुर्गुण सुद्धा त्याची जरी सोन्याची लंका असली तरी ती जाळून भस्म करायला समर्थ ठरतो. आणि हेच या पुराणकथांचं देणं आहे की तुम्ही कितीही श्रेष्ठ असा पण तुमच्यातला एखादा दुर्गुण सुद्धा तुम्हाला नष्ट करू शकतो याची जाणीव जर ठेवली. आणि याच्या उलट काय म्हणजे रावणाच्या बाबतीत एक सांगितलं होतं की रावणानं काय मरण घेतलं, मला देवांकडून आणि असुरांकडून मरण नको. म्हणजे त्यानं माणसाला गृहितच धरलं नाही आणि त्यावेळेला देवाचा अवतार मात्र मनुष्याच्या रूपात झाला आणि त्याला ते मरण स्वीकारावं लागलं प्रभू रामचंद्रांच्या रूपाने. म्हणजे थोडक्यात काय आहे तर तुम्ही जी गोष्ट एखाद्या वेळेला आपल्या म्हणजे ताकदीच्या बळावर निभावून नेऊ असं तुम्ही ज्या वेळेला समजत असता तर कदाचित तीच तुमच्या उलट येऊ शकते
असे अनेक बोध या पुराण कथांमध्ये आहेत. हे सगळे जर लक्षात घेतले तर मग राम होता की नव्हता, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी की न ठेवावी, याच्यापेक्षा माणूस म्हणून चांगलं जगण्याचं एक उत्तम माध्यम तुमच्या पुढं आहे आणि त्याचा जरी आपण अभ्यास केला तरी मला वाटत नाही की रामो विग्रहवान धर्म हे जे त्याच्या बाबतीत म्हणलं जातं की साक्षात कर्तव्याची मूर्ती म्हणून राम, म्हणजे धर्म म्हणजे रिलिजन अशा अर्थाने नव्हे तर साक्षात जे स्वकर्तव्य आहे त्याची मूर्ती म्हणजे राम, हे जरी कळलं तरी मला वाटतं की दुसऱ्या कुठल्या गोष्टींची गरज राहणार नाही. सियावर रामचंद्र की जय असं आपण म्हणतो. आणि सुरुवातीला मी म्हटलं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये अतिशय सूक्ष्म असा फरक आहे. त्या अनुषंगानं मला बोलायचे, विचारायचे. मला सांगा की अगदी 350 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं आपण म्हणतो. महाराजांना सुद्धा तुळजाभवानी देवीनं दृष्टांत दिलेला होता. म्हणजे आपल्या इतिहासामध्ये अगदी 350 वर्षापर्यंत परमेश्वर भेटतो दिसतो याच्यावरती आपली श्रद्धा होती, तसे दाखले आहेत, तसा इतिहास आहे. सध्याच्या विज्ञान युगात आपण विज्ञान विज्ञानाच्या नावाखाली सगळ्याच गोष्टी आपण नाकारून सुद्धा चालणार नाहीत. म्हणजे आत्ता जसं प्रसन्न मालेकर म्हटले, मी कुणालाच जुमानणार नाही, काहीच मानणार नाही, हा अतिरेकी अहमपणा हा सुद्धा घातकच असतो. त्यामुळं जे अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतात त्यांनी सुद्धा काही गोष्टी ज्या आपल्याला ज्ञात नाही आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, विचार केलाच पाहिजे. आणि कदाचित त्यालाच विज्ञान म्हणत असतील. एखादी जी गोष्ट माहीत नाही त्याचा शोध घेणं म्हणजे विज्ञान, इतकं साधं सोपं त्याचं डेफिनेशन असावं. या अनुषंगाने मला विचारायचं आहे, जर 350-350 वर्षापर्यंत आपल्याला परमेश्वर भेटू शकतो हा विश्वास होता, तर मग आता परमेश्वर कोणत्या रूपात कुणालाच भेटत नाही, दिसत नाही असं मानायचं की परमेश्वर भेटत असतो, दिसत असतो, फक्त तो त्या ट्रॅडिशनल पारंपरिक रूपात असत नाही असं म्हणायचं? याच्या बाबतीत एक छान सांगता येईल की कुठल्याही प्रकारचं एखादं शास्त्र ज्या वेळेला सिद्ध करायचं असतं, म्हणजे आपण काय मी गमतीनं म्हणतो की अध्यात्म सिद्ध करायचं असेल तर अध्यात्माधी समजून घेतलं पाहिजे. अध्यात्म काय आहे, परमेश्वराची भेट म्हणजे काय, तर या सगळ्या सृष्टीच्या प्रपंचामध्ये आपण एक भाग आहोत आणि या भागाला आपल्याला कुठेतरी शरण जाऊन एका परतत्वाला स्वीकारायचं आहे. आणि या परमेश्वराच्या तत्वाचा आविष्कार म्हणजे काय, तर कुठून तरी, म्हणजे लोकांना असं वाटतं की माझं मला खूप मोठी अडचण आली आहे आणि त्यावेळेला देवानी यावं आणि मला मदत करावी. तर मग सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, देव म्हणजे काय, तर आपल्या अडचणीमध्ये आपल्याला मदत करणारी शक्ती, आपल्याला जे हवं ते सगळं देणारी शक्ती. आपण कितीही पाप केली, कितीही चुका केल्या तरी त्या पोटात घालून पुन्हा आपल्याला भरभराट देणारी शक्ती म्हणजे देव. आणि म्हणून प्रत्येक जण देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो. खरं तर भक्ती मार्गामध्ये देवाकडे मागणं नाहीये, देवासमोर लीन होणं, देवामध्ये समर्पण होणं म्हणजे भक्ती असं म्हटलं जातं. पण आता जो तो माणूस सर्वसामान्यपणे आपापल्या बुद्धीनुसार कृतीनुसार देवाकडे काही ना काहीतरी मागतच असतो आणि त्यालाच तो भक्ती म्हणतो. तर हे जे दर्शन किंवा दृष्टांत असं जर समजायचं असेल तर माझं तर म्हणणं आहे की ज्या पारंपरिक मार्गानं, म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक तर हे सगळी पुराण ग्रंथ किंवा हे सगळे परंपरा काय सांगतात, तर तुमच्यातली म्हणजे मनुष्य म्हणून असलेल्या दोषातून दोषांना स्वीकारून त्यावरती मात करायची तयारी एकतर प्रत्येकाला ठेवली पाहिजे. तुकोबाराय वैकुंठाला गेले आपण सगळेजण मान्य करतो, पण त्याआधी तुकोबारायांना वैयक्तिक आयुष्यामध्ये किती हालापेष्टा सहन कराव्या लागल्या हे आपण ज्यावेळेला आपल्याला हे नको आहे, पण मात्र त्यांच्यासारखी पंढरीनाथाची भेट मात्र हवी आहे. म्हणजे जितकी म्हणून संत मंडळी झाली त्या सगळ्या संत मंडळींना स्वतःच्या आयुष्यामध्ये अवहेलना सहन करायला लागल्यानंतर कुठेतरी एक प्रसंग येतो की त्या क्षणी ते त्या परमेश्वरी शक्तीशी जोडल्या गेल्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. टाकीचे घाव सुसल्याशिवाय देव पण येत नाही. तर ज्याला खरंच अशा दर्शनाची दृष्टांताची खरंच ओढ असेल ना, तर त्यानं एक पर्याय खुला ठेवला पाहिजे स्वतःसाठी की मी या मार्गानं जाण्याला तयार आहे. फक्त म्हणजे अगदी कबीरांची जर भक्ती बघितली तर आपण कबीरांची निर्गुण भक्ती म्हणतो, रामरायाची कबीरांनी निर्गुण भक्ती केली, पण त्या कबीरांच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक किती असे प्रसंग आलेत की त्यांच्या तत्वांचीच परीक्षा घेतली गेली आणि मग ही सगळी परीक्षा दिल्यानंतरच कबीरांचं नाव त्या रामरायाबरोबर अखंडपणानं जोडलं गेलं. म्हणजे आपल्याकडे अगदी गाण्यात सुद्धा आपण म्हणतो की त्यांचे शेले प्रभू रामचंद्र विणतात. तर परमेश्वराच्या अस्तित्वाचा जर साक्षात्कार व्हायचा असेल तर आहे या सगळ्या भोक्तृत्वाला भोगत, त्याच्याशी चार हात करत, कुठेही देवाचा ढाल म्हणून उपयोग न करता स्वतः ते तो पुढं उभं राहून तो म्हणजे स्वामींच्या बाबतीतलं वाक्य काय म्हणणं, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी कशासाठी आहेत, ते स्वतः निराकरण करू शकतात,
पण ते करायचं तुला स्वतःलाच आहे, फक्त ती एक दृढ शक्ती माझ्या मागं आहे हे जाणीव ठेवून ज्या वेळेला तुम्ही या प्राक्तनाशी लढत राहाल आणि हे सगळं करताना स्वतःवरचा संयम, चांगल्यावरची निष्ठा, ज्ञान, म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टींचा आदर हे जर तुम्ही पाळत राहिलात तर मला वाटतंय याही काळामध्ये परमेश्वराचं दर्शन शक्य आहे आणि अशी झालेली मंडळी आहेत फक्त आपल्याला, असं नाही की ती कुठंतरी आपल्यासारख्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर येऊन सांगतील, कारण मुळातच आध्यात्मिक दृष्टांत, आध्यात्मिक अनुभूती ह्या वैयक्तिक चाखण्याच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. त्या उगत चार चौघात ज्या वेळेला मांडल्या जातात त्यावेळेला मग आपल्याला माहिती आहे की षटकर्णी झालं, म्हणजे एखादी गोष्ट आपण षटकर्णी होणं म्हणतो की दोघात ठीक आहे, तिसऱ्याला ऐकू गेलं सहा कानांना की मग त्याची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू होते आणि मग कदाचित त्या चांगल्या अनुभूतीचा सुद्धा म्हणजे त्याची मस्करी, त्याची अवहेलना होण्याची शक्यता असते. म्हणून अशा गोष्टी मांडल्या जात नाहीत म्हणून त्या नाहीच आहेत असंही म्हणणं चुकीचं आहे. हे आहे फक्त ते त्या पद्धतीनं अनुभवावं आणि मग अशी म्हणलं तसं ही साधना ते अत्युच्च सुख मिळवण्यासाठी आहे. ते मिळालं की ज्याचं त्यांना त्याचा आनंद घ्यावा, उगाच तो चार चौघात वाटण्यात, कारण हे काही म्हणजे ह्याचा हा गोडवा असा नाही की तो प्रत्येकाला समजेल, तो ज्याला कळेल त्याला तो आपल्या अनुभवाला येईल. आपली चर्चा झाली त्याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतं की मुळामध्ये आज विज्ञान ही संकल्पना एका वेगळ्या हेतूने मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळामध्ये संपूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्त वैज्ञानिक धर्म कुठला असेल तर तो आपला सनातन धर्म, हिंदू धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये जे वेद आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, या सगळ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टींचा उल्लेख तिथे आहे. त्यामुळे हिंदू धर्म हा अवैज्ञानिक आहे अशा प्रकारची एक आज कल्पना समाजामध्ये मांडण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो एका षड्यंत्राचा भाग आहे असं मला वाटतं. आणि याचा परिणाम आज असा होतोय की दृश्य डोळ्यांनी जे दिसेल तेच सत्य आणि जे मला दिसणार नाही ते असत्य अशी एक समजूत समाजामध्ये निर्माण होते आहे. आणि ही समजूत निर्माण करणारी मंडळी, जसं आता सरांनी सांगितलं किंवा आपण बोललात की त्याचा अभ्यास न करताच आपली वक्तव्य समाजापुढे मांडते आहे. जसं विज्ञान मुळातच एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून मग त्याच्यावर आपला विचार मांडणं हे आहे, त्याचा अर्थ तसा होतो. पण ही मंडळी जी हे सगळं करत आहे ती अध्यात्माचा, धर्माचा अभ्यास न करताच त्याबद्दल बोलत आहे. पण प्रत्येक धर्मामध्ये त्यांची श्रद्धास्थानं आहेतच, निश्चितच. कोणताही धर्म असू दे आणि त्या सगळ्यांबद्दल आपल्याला भक्तिभाव, आदर असलाच पाहिजे. हिंदू संस्कृतीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की परमेश्वर एकच आहे. कोणताही जाती धर्म काही असू दे पण परमेश्वर नावाची जी काही शक्ती आहे ती एकच आहे. मग असं असताना तुम्ही आम्ही धर्माच्या नावाखाली का बोलत असतो? कसं आहे की आज जरी आपण विचार केला की सर्व धर्मांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत तरी सुद्धा हिंदू धर्माचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर हिंदू धर्माचा विचार करत असताना जी हिंदू धर्मामध्ये तत्व सांगितली आहेत, मुळामध्ये आपल्याकडे जी तत्व आहे ती वसुधैव कुटुंबकमची तत्व आहे. आपल्या संतांनी ज्यावेळेस प्रार्थना देवाला केली आहे तर ती सर्वत्र सुखीने संतूची प्रार्थना केलेली आहे की आपण सातत्याने विश्वकल्याणाचाच विचार करतो. ज्यावेळेस आपल्याकडे वेगवेगळ्या पूजा अर्चा, सर्वे पि सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात, तर असं आहे किंवा आमच्या संतांचं वचन आहे की अवघे विश्वची माझी. ज्यावेळेस समर्थ रामदासांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आहे तर त्यांनी सांगितलं की मी चिंता करतो विश्वाची. अशा प्रकारे आमच्या संतांचा जर आम्ही विचार केला तर त्यांनी कधीही आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा असा विचारच केलेला नाही, त्यांनी अवघ्या विश्वाचा विचार केलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहत आहोत की एकीकडे थोडासा तुलनात्मक जर आपण विचार करायचा म्हटलं तर हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती याच्यामध्ये हे जे सगळे तत्व सांगितलेले या तत्वाची आज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला गरज आहे. कारण की आज संपूर्ण विश्व ज्या दिशेने मार्गक्रमण करते अशांततेच्या, अराजकतेच्या उंबरठ्यावर ते आज उभं आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत आज संपूर्ण विश्वाला जर शांती कोणी प्रदान करू शकत असेल तर फक्त सनातन धर्म, वैदिक हिंदू धर्म आहे. पण हिंदू धर्मामध्ये जर एवढी प्रचंड मोठी शक्ती आहे, वैश्विक सारासार विचार आहे, तर मग या हिंदू धर्माला आपणच संकुचित करतोय का असा कधी विचार येत नाही म्हणत? असं अजिबात नाहीये. याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्वाच्या जाणवतात की जसं आपण सुरुवातीला म्हणालात की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपर्यंत आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत होत्या. पण जसं जसं ब्रिटिश आपल्याकडे आले, स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, मग काळाच्या ओघामध्ये जी शिक्षण व्यवस्था आता निर्माण झाली त्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टी पोहोचण्याचे मार्गच आज बंद झालेले आहेत. मला असं वाटतं डिवाइड अँड रूल, म्हणजे लोकांच्या मनामध्येच विभ्रम संभ्रम निर्माण करायचे आणि त्यांनाच त्यांच्यामधली एकी जी आहे ती एकी टिकू द्यायची नाही अशी एक समाज व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न व्हायला लागलाय. मग कुणी
उजव्या विचारसरणीचा झाला, कुणी डाव्या विचारसरणीचा झाला, त्याच्यातून दोन जाती धर्मांमध्ये फूट पाडून राजकारणासाठी त्याचा वापर होऊ लागला. पण मला असं वाटतं की आजच्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी जर विचार केला की हे विश्वची माझे घर आणि विश्वशांतीची विश्व कल्याणाची कल्पना म्हणजे कुठलंही देवत्व किंवा देवत्वाला शरण जाणं. म्हणजे इथे पुन्हा एक मजा बघा की राम राज्य आलं असं आपण जेव्हा म्हणतो त्यातही पुन्हा राम आहे, सर्वांचं कल्याण हो. हे राम या शब्दाचा जर आपण लौकिक अर्थानं आपण जर विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की या विश्वाचं कल्याण होणं म्हणजे रामराज्य येणं. म्हणजे ह्याला जोडून रामायणातला एक प्रसंग सांगितला जातो की रामराया ज्या वेळेला लंकेहून परत येत आहेत, रावणाला मारून सगळा दिग्विजय झालाय, त्यावेळेला सगळी अयोध्या नगरी सगळे जण आनंदात आहेत, फक्त दोन माणसांच्या मनात काळजी होती की राम आल्यानंतर आता आपलं काय, ती म्हणजे कैकेयी आणि मंथरा. बरोबर. कारण राम ज्या वेळेला सिंहासनारूढ होणार त्यावेळेला एखाद्या राजाकडे सगळा अधिकार असतो आणि ह्या भावनेतून ज्या वेळेला ह्या तीनही माता समोर दिसल्या तर रामरायाचं साहजिक आहे की आपल्या कौसल्या मातेला त्याला पहिला नमस्कार केला असता. सांगितलं असं जातं की रामराया कैकेयीला पहिल्यांदा नमस्कार करायला गेले. सूड भावना ही आपल्या संस्कृतीमध्ये नाही. आणि ज्या वेळेला रामराया कैकेयीला नतमस्तक होतात त्यावेळेला त्या कैकेयीला कदाचित म्हणजे तिला पश्चाताप तर झालेला आहे पण आता याचा परिणाम तिला 14 वर्षानंतर दिसणार होता. पण त्यावेळेला ज्या वेळेला कैकेयीलाच देवानं क्षमा केली त्यावेळेला मंथरेचा आपोआपच विषय संपला. म्हणजे रामराज्य म्हणजे काय की झालंय हे घडून गेलंय त्याच्याबद्दल पुन्हा नव्यानं काहीतरी सूड भावना ठेवून नवं काहीतरी उगवण्यापेक्षा सगळेजण आनंदाने एकत्रित राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे रामराज्य. आणि ही संकल्पना जर आपल्याला लक्षात आली तर मगाशी आपण प्रश्न विचारला की रामजन्मभूमीचा हा जो प्रवास आहे तर न्यायालयीन दृष्टिकोनातनं जर बघितलं तर 1885 पहिली कोर्ट केस दाखल झाली होती. हो. ती ब्रिटिश कालावधीमध्ये नंतर संपल्यानंतर 1949 सुमाराला तो जो प्रस्तावित रामजन्मभूमीचा भाग होता तिथं जी मीर बाकीनं बांधलेली बाबरी मशीद नावाची वास्तू होती त्या वास्तूमध्ये रामरायाच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या गेल्या. त्यानंतर पहिला दावा सुरू झाला तो 1949 त्यावेळेच्या फिरोजाबाद कोर्टामध्ये तो गेला. त्यानंतर तो त्याच्यामध्ये आणखीन एक 1961 सुन्नी वक्फ बोर्ड त्याच्यामध्ये हजर झाला म्हणजे त्यांनी स्वतंत्र दावा दाखल केला. हे सगळे दावे दाखल सुरू होते 1989 1989 विराजमान रामलल्ला विराजमान म्हणजे आता हे सांगण्याचं कारण असं की रामरायाच्या आत्ताच्या मूर्तीचं स्पष्टीकरण यात येतं की रामलल्ला विराजमान यांच्या मार्फत एक दावा दाखल झाला. निर्मोही आखाडा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे राम जन्मभूमीसाठी फक्त एकच कोर्ट केस नाही अशा 6 ते 7 लोकांनी स्वतंत्र आपले दावे दाखल केले आणि याच्यावरती निर्णय करता करता हे दावे सिव्हिल कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टातून उच्च न्यायालयामध्ये आले. उच्च न्यायालयामधून सर्वोच्च न्यायालयात म्हणजे उच्च न्यायालयामध्ये हे दावे 2010 आले आणि तिथून सर्वोच्च न्यायालयामध्ये 2019 निकाल झाला. तर हे सगळं करताना काल मी ज्या वेळेला हायकोर्टचं सुप्रीम कोर्टचं त्याचं निकालपत्र वाचलं तर सुप्रीम कोर्टानं असं नमूद केलंय आम्ही 533 एक्झिबिट तपासली, त्यानंतर 87 साक्षीदार घेतले आणि 13,990 कागदपत्र बघितली. म्हणजे लोकांना असं वाटतं की कोर्टानं दिरंगाई केली किंवा कुठल्या तर व्यवस्थेमुळे दिरंगाई झाली तर माझं तर असं म्हणणं आहे अजूनही तुम्ही कोर्टात जाऊन बघा आम्ही त्याचा अनुभव घेतो. 2-2 साक्षीदार व्हायला 2-2 वर्ष लागतात. इथं कोर्टाने 87 साक्षीदार तपासले, 13,990 कागदपत्र बघितली म्हणजे नुसती नजरेपूर्ण नाही ती खरी खोटी केलीत. त्यातली शाबित झालेली 533 आहेत म्हणजे दोन्ही बाजूच्या पुराव्यांनी मान्य झालेली कागदपत्र 533 आहेत. म्हणजे हा विचार करता एक प्रदीर्घ न्यायालयीन लढा वेगवेगळ्या यंत्रणांनी लढला, त्यानंतर समाजकारणात राजकारणात अनेक मतमतांतरं झाली, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून 2019 ज्या वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्याच्यानंतर भारत सरकारनं एक स्वतंत्र ट्रस्ट एक विश्वस्त व्यवस्था निर्माण करून जन्मभूमीचं बांधकाम सुरू झालं आणि आता तिथं मूर्ती जी प्रतिष्ठापित होतीये ती साधारणपणे रामलला विराजमान हे म्हणजे मूळ जे दावेदार होते तर रामलला ही जन्मभूमीवरती विराजमान रामराया हा जय कौसल्याच्या समोर प्रगट झालेलं रामरायाचं पहिलं लोभस्वरूप म्हणजे बालरूप होण्याआधी तिला जे दृष्टांतात प्रगट झालेलं रूप आहे त्याच रूपात प्रभू रामचंद्राची ही मूर्ती विराजमान आहे. आपल्याकडं कर्नाटकात जो पाषाण मिळतो ज्याला कृष्णशिळा म्हणून ओळखलं जातं साधारणपणे 51 इंचाची ही मूर्ती आहे पद्मपीठावरती म्हणजे कमलपीठावरती विराजमान आहे. दोन्ही बाजूला गरुड हनुमंत प्रभावळीमध्ये आहेत. मत्स्यापासून कल्कीपर्यंत जे दशावतार ब्रह्मा आणि महेश्वर हे दोघंही दैवत रूपात तिथे विराजमान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं रामरायाच्या प्रभावळीच्या वरती त्यांच्या रघुकुलाचा जो इष्टदैवत आहे तो भगवान सूर्य त्याची मूर्ती विराजमान आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की या मूर्तीमध्ये लक्ष्मण किंवा जानकी का नाहीत तर त्याचं कारण असं
की हीच मूर्ती मुळात बालरूपाची विराजमान आहे आणि त्याच्यानंतर राम मंदिर जे 3 मजल्याचं असणार आहे, त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती लक्ष्मण आणि जानकीसह जी नवायतन म्हणजे आपल्याकडे राम पंचायतन असतं तसं भरत शत्रुघ्नासह त्यांचं नवायतन सुद्धा विराजमान होणार आहे. म्हणजे एकूणच सर्व परंपरांचा समावेश करून या मंदिराची या परंपरांची उभारणी होईल आणि एक सुंदर गोष्ट होईल की ज्या वेळेला हे सगळा मंदिर समूह प्रशस्त बांधला जाईल म्हणजे त्याच्यामध्ये वसिष्ठ विश्वामित्र त्यानंतर शबरी अहल्या यांचं सुद्धा मंदिराचं नियोजन आहे. म्हणजे रामायण ही भारतीयांची जी अस्मिता आहे ती सगळी अस्मिता जर अगदी नजरेनं पाहायची असेल तर त्याचं एक पुण्यक्षेत्र म्हणून अयोध्येकडे बघितलं जाईल. आजवर आपण सप्तपुरींचं स्मरण करताना अयोध्या काशी कांची मथुरा वगैरे म्हणत होतो तर त्यातल्या अयोध्येचं वैभव ह्या राम जन्मभूमीच्या रूपानं पुन्हा एकदा उजळून निघेल. मला नेहमी असं वाटतं की ज्यांची श्रद्धा नाही त्यांनी तरी हे मान्य केलंच पाहिजे की या निमित्तानं अयोध्या आणि अयोध्या कॉरिडॉरचा जो काही प्रचंड विकास झालेला आहे, अयोध्येतील राम मंदिराच्या मुळे हजारो लाखो भाविक तिथे येणार आहेत, त्याच्यातून कितीतरी घटकांना मोठा रोजगार मिळणार आहे, व्यापार वृद्धी होणार आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारलेलं आहे, अत्यंत भव्य दिव्य आधुनिक असं रेल्वे स्टेशन आता तयार झालेलं आहे, एकूण तिथं ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार होते त्याच्यातून त्या भूप्रदेशाचा तिथल्या लोकांचा प्रचंड मोठा विकास होतोय, झालाय, होणार आहे हे आपण नाकारू शकत नाही. त्याच्यातील अगदी आपण धार्मिक भाग किंवा श्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तरी देशाच्या विकासाच्या दृष्टीनं सुद्धा राम मंदिर हे एक पाऊल पुढे आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही. ज्यांना राजकीय कावीळ आहे ते काही ना काहीतरी त्याच्याबद्दलचे दावे प्रतिदावे करत राहतील, काही ना काही आरोप करत राहतील, पण मला असं वाटतं की विकासाची प्रक्रिया निरंतर असते, वेगवेगळ्या मार्गातून होत असते, त्यामुळे अयोध्येतील राम मंदिराची उभारणी हा जितका श्रद्धेचा विषय आहे त्याचबरोबरीनं तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचा पण विषय आहे. अतिशय सुंदर आणि देखणं असं हे मंदिर उभारलेलं आहे. या मंदिरात सुद्धा कुठेही स्टील वापरलेलं नाही किंवा कुठेही सिमेंटचा वापर केलेला नाही. म्हणजे आपल्याकडे जसं आपण म्हणतो की कोल्हापुरातील अंबाबाईचं मंदिर हे हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना आहे, त्याच्यामध्ये एकमेकात अशा उखळ पद्धतीनं अडक पद्धतीनं बांधकाम केलं जातं. त्याच पद्धतीनं अयोध्येतील हे राम मंदिर हे इंजिनिअरिंगच्या भाषेत प्रेस फिट जसं असतं तशा प्रेस फिटच्या तत्वावरती हे बांधलेलं आहे. अनेकांच्या सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती ते L&T ने एक तसा व्हिडिओ बनवला होता, तो पण आला असेल. पण मला असं वाटतं की आयुष्यात एकदा ना एकदा तरी प्रत्येकानं स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून आणि भारतीय समाज मनावरती वर्षानुवर्ष ज्यांचं गारूड आहे अशा रामलल्लांच्या मंदिराच्या दर्शनासाठी गेलंच पाहिजे. शेवटच्या टप्प्यात आलोय. दुसरे साहेब मला सांगा तुम्ही की एकीकडं तुम्ही सनातन धर्म हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत असता दुसरीकडं आपल्याच हिंदू धर्मामध्ये सहिष्णुतावाद आहे, पण तरीसुद्धा हिंदू धर्म म्हटल्यानंतर काही लोकांच्या दृष्टीनं तो एककल्ली किंवा एकांगी विषय बनतो, याचा प्रतिवाद तुम्ही कसा करता? मुळामध्ये काही लोकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ते त्यांचा उद्देशच या हिंदू संस्कृतीला हिंदू धर्माला कुठेतरी नष्ट करणं किंवा त्या परंपरांना तडा देणं अशा स्वरूपाचं आहे. पण तुम्ही सर्व धर्म संभव मानता का? म्हणजे मुळामध्ये हिंदू धर्म हाच खऱ्या अर्थाने सर्वांना समान न्याय देणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण थोडस न्यायालयीन दृष्टीने विचार केला तर सेक्युलर या शब्दाचा अर्थ सर्व धर्म समभाव असा आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो. नाही, आपल्याकडे सेक्युलर म्हणजे निधर्मता अशा अर्थानं बघितलं जातं. आता आपल्याकडे म्हणजे कोणताच धर्म मानायचा नाही, हे पुन्हा सोयीनुसार शास्त्र आहे. काही जण हे सर्व धर्म संभव म्हणतात, काही जण विशिष्ट धर्माचा उल्लेख झाल्यानंतर मात्र सेक्युलर शब्दाचा सोयीस्कर अर्थ घेतात. तर त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव म्हणजे काय? सर्वांना समान न्याय. तर तिथे धर्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी येत नाहीत. तर जसं सरांनी मगाशी सांगितलं की रामराज्य किंवा प्रभू श्री रामचंद्रांचं जीवन त्यांच्या जीवनामध्ये अगदी केवटापासून तर सुग्रीवापासून तर हनुमंतापर्यंत अशा सगळ्यांच्या पात्रांचा जर आपण उल्लेख केला किंवा त्याचा आपण अभ्यास केला तर सर्वांना त्यांच्या भक्तीनुसार कशा पद्धतीने वागणूक दिली जाते याचं उत्तम उदाहरण प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. आणि तिथेच खऱ्या अर्थाने रामायणामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा जो आपला हा विचार आहे त्याचं कृतीतून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. त्यामुळे हिंदू संस्कृती हिंदू परंपरा याच्यामध्ये मुळातच सर्वांचा विचार केलेला. अगदी हिंदू या शब्दाकडे आज एका संकुचित दृष्टिकोनातून पाहिलं जातं, एका विशिष्ट पंथाला आज हिंदू समजलं जातं, पण मुळामध्ये हिंदू शब्दाचा अर्थ आहे हिनानी गुणानी दुषयती इति हिंदू.
म्हणजे असा व्यक्ती की जो स्वतःतल्या दुर्गुणांचा नाश करून ईश्वरी गुणांचा अंगीकार करतो तो म्हणजे हिंदू. आणि आद्य शंकराचार्य धर्म या शब्दाची व्याख्या अशी करतात की धर्म म्हणजे अशी एक व्यवस्था की ज्या व्यवस्थेने व्यक्तीची ऐहिक आणि पारमार्थिक प्रगती होते, तसंच समाज व्यवस्था उत्तम राहते. म्हणजे एवढा व्यापक विचार आद्य शंकराचार्यांनी धर्म या शब्दाचा केलेला आहे, हिंदू या शब्दाचा एवढा व्यापक विचार आहे, त्यामुळे हे विश्व सुद्धा आज स्वतःहून हिंदू धर्म ते स्वीकारायला आज आपल्याकडे येत आहे. आणि दुसरं या ठिकाणी सांगायचं की आपण अन्य धर्मियांचा किंवा अन्य पंथीयांचा ज्यावेळेस विचार करतो, तर हिंदूंनी कधीही आजपर्यंत तलवारीच्या जोरावर कुणालाही आमच्या धर्मात या असं म्हटलेलं नाही, किंवा कधी प्रलोभने दाखवून आमच्या धर्मात या असं कधीही म्हटलेलं नाही. हिंदू धर्माचं तत्वज्ञान जेवढं श्रेष्ठ आहे की आज स्वतःहून अनेक परकीय लोक, अनेक परदेशातले लोक आपल्या धर्माचं आचरण करतात आहे, आपल्या काशीस्थानी येऊन त्या ठिकाणी वेगवेगळी विधी करत आहेत, गयाला येऊन त्या ठिकाणी पिंडदान सारखी विधी करत आहेत. याचं तात्पर्य की हिंदू धर्मातलं तत्वज्ञान हे केवळ जे काही लोक असा विचार करतात की संकुचित आहे, तर तसं अजिबात नाहीये. हिंदू धर्म हा व्यापक आहे, अगदी अगदी किडामुंगीपासून तर मनुष्यापर्यंत प्रत्येक जीवाचा कल्याणाचा विचार करणारा एवढा व्यापक आपला हा सा धर्म आहे. फक्त तुम्ही म्हटलात तसं काही लोकांना ती कावीळ झालेली हिंदू द्वेषाची, त्यामुळे ती दृष्टी त्यांना सगळीकडे पिवळं दिसत आहे, त्यामुळे ती दृष्टी जोपर्यंत ते विकसित करत नाही तोपर्यंत खरा हिंदू धर्म ते समजून घेऊ शकत नाही. भारतामध्ये गंगा, नर्मदा, ब्रह्मपुत्रा अशा अनेक नद्या आहेत, त्याच्यामागं सुद्धा पुन्हा एक वेगळा इतिहास आहे, शास्त्र आहे. संपूर्ण रामायणामध्ये शरयू नदी आहे, अयोध्या सुद्धा शरयू नदीच्या काठावर वसलेला आहे. शरयू नदीचा काय नेमका संदर्भ किंवा काय उल्लेख आहे? शरयू नदीचे म्हणजे तसं जर सांगायला गेलं तर पुराण कथा म्हणून शरयूची स्वतंत्र अशी प्रचलित नाही. अच्छा, म्हणजे तिचे आहेत संदर्भ, कारण अगदी वाल्मिकी आपल्या गदिमांच्या रामायणाचा शरयू तीरावरती अयोध्या मनुनिर्मित नगरी, म्हणजे शरयूच्या उल्लेखातूनच अयोध्येचा उल्लेख येतो. पण शरयू बाबतीत स्वतंत्र अशी कथा जशी म्हणजे गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या बाबतीत आहे तशी माझ्या तरी माहितीत कधी आलेली नाही वाचनात, पण असेल तर त्या शरयूचंही महात्म्य, कारण झालंय असं की बाकी सप्तपुराणचं महात्म्य जसं प्रचलित आहे तसं अयोध्येचं क्षेत्र महात्म्य इतकं प्रचलित नाही. अच्छा, त्यामुळे या शरयूबद्दलची माहिती कदाचित मला नसेल, पण अशी विख्यात अशी कथा या शरयू नदीबद्दल तरी प्रसिद्ध नाही. पण तरीसुद्धा आजही जे लोक अयोध्येला जातात तर शरयूच्या अत्यंत भक्तिभावानं आणि श्रद्धेनं शरयू नदीत स्नान करतात, आणि त्याच्यानंतर त्या शरयू नदीत स्नान केल्यानंतर तिथले जे काही हनुमंताशी निगडीत किंवा रामरायाशी निगडीत क्षेत्र आहेत त्याचं दर्शन करतात. म्हणजे अयोध्येच्या मानसामध्ये शरयूचं स्थान मात्र गंगे इतकंच आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. आपण त्याचबरोबरीनं असं म्हणतो की रावणाची लंका ही सोन्याची होती. हो, खरोखर सोनं या धातून निर्मित असलेले तिथले वाडे वास्तू होत्या की सोन्याची लंका म्हणजे प्रचंड सुबत्ता होती अशा अर्थानं एक प्रतीक आहे ते? नाही, दोन्ही अर्थानं ते घेतलं जातं, कारण मुळात लंका आपण ज्या मगाशी रावणाच्या चांगल्या गोष्टींचा पण उल्लेख केला तसा रावणाचा एक सगळ्यात मोठा आपल्याला असं म्हणतो की लंका ही रावणाची, पण मुळात लंका रावणाची नाही, लंका ही रावणाचा सावत्र भाऊ असलेल्या कुबेराची. बरं, कुबेरानं आपल्या सामर्थ्यानं तयार केलेल्या लंकेला हिरावून घेऊन विश्रवा मुनींचा पुत्र, आता कुबेराला आपण वैश्रवण म्हणतो, कुबेर आणि रावण हे दोघेही सावत्र बंधू, तर आपल्या सावत्र भावाची लंका काढून घेऊन रावण तिथला राजा झाला आणि त्यामुळे ते जे वैभव आहे ते त्याला आपोआप मिळालेलं आहे. म्हणजे रावणाचे जे दुर्गुण आहेत त्यामध्ये आपल्या बंधूच्या संपत्तीचा अपहार हा पहिला दोष त्याच्यामध्ये आलाच. तर ही जी लंका काढून घेतल्यानंतर कुबेरानं पुन्हा तप केलं आणि त्यानंतर शंकरांनी त्याला यक्षाधिपती करून त्याला संपत्तीचा स्वामी केलं, त्यामुळं संपूर्ण सुबत्ता जशी कुबेराला नंतर मिळाली त्याही पूर्वी ती तिथं होती. याचं प्रतिनिधित्व म्हणून आपण जर बघितलं तर संपूर्ण सुबत्ता आणि म्हणजे जिथं सुबत्ता आहे तिथं आपण काय म्हणतो, एखाद्याला म्हणतो की सोन्याची कवलं घालणं, तर तसं संपूर्ण सुबत्तेचं आणि संपन्नतेचं प्रतीक म्हणून ही लंका होती. ती रावणानं कुबेराकडून घेतली आणि त्यामध्ये आपलं राज्य स्थापन केलं. आणि पण जसं पुराण कथेतला पुढचा रामायणातला भाग आहे की राव एक काय म्हणता येईल रामाचा दूत म्हणून गेलेला एका माकडानं, म्हणजे तो हा शब्द आपला नव्हे, तो रावणाचा शब्द की माकडं घेऊन हा युद्धाला आलाय, पण त्यातल्या एका वानराने केलेल्या उत्पातामुळे त्याची लंका जळून जाण्याचा योग आला. तर हे त्या लंकेची संपन्नता तर दर्शवतं, पण त्याचबरोबर सगळीकडनं आपण श्रेष्ठ आहोत हा अहंकार शमवण्यासाठी रामाचा एक दूत सुद्धा बास होता,
हे त्याचं सामर्थ्य दाखवण्यासाठी, म्हणजे असं म्हणतात की रामायणात बऱ्याच ठिकाणी राजनीती वापरली गेली आहे. म्हणजे हनुमंतानं लंकेचा विध्वंस केला ही तर एक गोष्ट, पण त्याच्यानंतर जो भेटायला गेलेला अंगद आहे तो अंगद सुद्धा पाठवण्यामागं जांबुवंताने एक फार छान कारण दिलं. हा अंगद का पाठवायचा? तर अंगदाच्या पाळण्यावरती सुग्रीवान वालीनं रावणाला खेळणा म्हणून बांधलं होतं. बर, म्हणजे ज्याचा ज्याला ज्याच्या पाळण्यावरती तुला खेळणा म्हणून बांधलं होतं तो ज्याच्या बरोबर आहे त्याच्याबरोबर तू युद्ध करायला निघालायस एवढं लक्षात ठेव. म्हणजे मगाशी म्हणलं तसं मला असं वाटतं की मानवी जीवनाचं साधं सोपं सार आणि एक प्रचंड मोठं तत्वज्ञान म्हणजे रामायण आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं, छोट्या छोट्या प्रतीकांमधनं आपण कसं जगलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, या सगळ्याचा भावार्थ आपल्याला रामायण किंवा महाभारतातून मिळतो. ती केवळ प्रतीक नाही आहेत तर ती जगण्याची मार्गदर्शक अशी महाकाव्य आहेत. जगण्याला तुम्हाला प्रेरणा देणारी अशी अनेक त्यातली पात्र आहेत आणि मग आपण त्याला भगवंताचं स्वरूप दिलं आहे कारण ते भगवंताचे अवतार आहेत अशी आपली श्रद्धा आहे. मला ही चर्चामध्ये, आम्ही अतिशय सामान्य लोक आहोत, आमचा जो काही अभ्यास आहे त्यामध्ये प्रसन्न मालेकर हे ज्या पद्धतीनं आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना सॅल्युटच करेन. पण मला एकच वाटते या निमित्तानं की आपल्या इतिहासाकडं, आपल्या संस्कृतीकडं, आपल्या पुराणाकडं बघत असताना हे केवळ सगळं भंपकगिरी आहे असं म्हणणाऱ्या लोकांनी जरा आता थोडासा विचार केला पाहिजे. आज या राम जन्मभूमीतल्या जो काही अयोध्येतला जो काही सोहळा झाला तो अभूतपूर्व आहे. अनेकांनी याची देही याची डोळा हा अनुभवला. पुढील वर्षभर अयोध्येमध्ये जाता येणार नाही इतकी गर्दी असेल असा अनेकांचा अंदाज आहे. लाखो जणांनी, करोडो जणांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं की अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारावं ते मंदिर आज पूर्ण होतंय. आता याच्यामध्ये प्रत्येकानं जर राजकीय दृष्टीनं बघितलं किंवा धार्मिक द्वेषातून बघितलं तर तो आनंद मिळणारच नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं आचरण करण्याचं या देशात स्वातंत्र्य आहे. त्या दृष्टीनं आज भारतामध्ये अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारते, त्याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे, रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, याचा आनंद घेणाऱ्या लोकांना आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. या आजच्या चर्चेतून आम्हाला हेच सांगायचं होतं, दाखवायचं होतं, समजून घ्यायचं होतं की भारतीय संस्कृती किती मोठी आहे, किती उदात्त आहे, मानवतेचा किती विचार केलेला आहे त्यामध्ये. आणि केवळ रामायण किंवा महाभारत म्हणजे महाकाव्य किंवा ते एक प्रकारे थोतांड आहे असं न मानता आपण जर या सगळ्या आपल्या इतिहासाकडं केवळ कथा किंवा दंतकथा म्हणून न बघता जगण्याचं सार किंवा जगण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे समजून घेण्याच्या नजरेतून बघितलं तर आपलं जीवन अधिक समृद्ध होईल. मला वाटतं या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे, पण आम्ही म्हटलं असं काही आम्ही अतिशय प्रातिनिधिक स्वरूपात आम्हाला जे काही वाटते ते मांडण्याचा आपल्यापर्यंत प्रयत्न केलेला आहे. जसं आपण म्हणतो श्री कृष्णार्पण वस्तू, तसं हे सगळं आज प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. कुणाला काय वाटतं याच्यापेक्षा सुद्धा प्रत्येकाला वाटत असतं माझी भावना खरी, माझी भावना असल, मी आयुष्यामध्ये प्रचंड स्ट्रगल केलेला आहे. तसंच या महापुरुषांच्या आयुष्यात सुद्धा स्ट्रगल होता. अगदी राम मंदिराच्या उभारणीमध्ये सुद्धा प्रचंड मोठा स्ट्रगल झालेला आहे, संघर्ष झालेला आहे. आणि त्यानंतर सुमारे 500 वर्षानंतर रामलल्लांना आज त्यांचं मंदिर मिळालं अशी सुद्धा भावना अनेकांच्या मनात आहे. कार्यक्रमाची सांगता करताना एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो. माननीय पंतप्रधानांनी या निमित्तानं देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प केलेला आहे किंवा तशाबद्दलचं आवाहन केलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्याकडची अनेक देवळं ज्याच्यामध्ये लाखोंच्या संख्येनं भक्त भाविक येत असतात, परंतु या भक्तांकडून किंवा भाविकांकडूनच आपल्या मंदिरांची स्वच्छता राखली जात नाही. किंबहुना ही अस्वच्छता निर्माण करण्यासाठी तुम्ही आम्हीच जबाबदार असतो. कचरा किंवा बकालपणा हा काही आकाशातून येत नाही, आपणच बेपरवाईनं बेशिस्तपणानं वागतो आणि त्यामुळं कचरा निर्माण होतो. त्यामुळं आपण जर स्वतःला भक्त म्हणून घेत असू, भाविक म्हणून घेत असू, भक्त सुद्धा मी देवाचा भक्त या अर्थाने म्हणतोय, कारण आजकाल भक्त या शब्दाला सुद्धा वेगवेगळे रेफरन्सेस आहेत. आपल्याला त्या राजकारणात जायचं नाहीये, राजकारण लखलाप ज्यांचं त्यांना, पण आपल्याला जर आपल्या देवांच्या बद्दल आदर असेल, श्रद्धा असेल, तर मला वाटतं स्वच्छता राखणं ही सुद्धा फार मोठी देवभक्ती आहे. महात्मा गांधींनी सुद्धा स्वच्छता राखण्यासंदर्भामध्ये आपल्या सबंध आयुष्यामध्ये प्रयत्न केले, लोकांना प्रेरित केलं. आणि आज कोणत्याही कारणास्तव आपल्याला जर आपली मंदिरं, आपली प्रार्थनास्थळं, आपली श्रद्धास्थानं जर स्वच्छ ठेवता येत असतील तर
तर त्यापेक्षा चांगला योग दुसरा कुठला असणार नाही. तूर्तास या दोन्ही मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. जय श्रीराम.